करते हैं। नाही आहे माँ, मी तुला पूर्वी ही सांगितलंय की हेच आपलं घर आहे। नाही, खरं घर आपण जिथले आहोत ते इंग्लंड। इंग्लंडला परत जायचे आदेश एक दिवस नक्कीच येतील, पण तोपर्यंत रबराचा मळा हेच आपलं घर सोन्या। हो, मला किती कंटाळा आलाय, मला ही जागा नाही आवडत। तू पोहायला का नाही जात? मला कंटाळा येतो। बेटा, तुला तर पोहायला आवडतं। ठीक आहे। मला ही जागा नाही आवडत। मला हे बेट नाही आवडत। मूर्ख पक्षी। चल, तू पटापट घाई करून तुझ्या सगळ्या वस्तू भरून टाक एमा। जर बिग बॅनाटोईला परत जाणारी मेल बोट पकडली नाही तर इंग्लंडला जाणारी मोठी बोट आपल्याला मिळणार नाही, आणि मग पुढे 6 महिने दुसरी बोट नाहीये। मला काहीच भरायचं नाहीये। काहीच नाही? तुला तुला यातलं काहीच इंग्लंडला परत न्यावंसं वाटत नाही? फक्त माझा हार्टचा नेकलेस जो माझ्या इंग्लंडच्या मैत्रिणीने मला दिला होता, कधी एकदा त्यांना भेटेनसं झालंय। सोन्या, इथलं काहीच महत्वाचं नाही का? या लिटिल बॅनाटोई मध्ये घालवलेल्या दिवसांच्या काही आठवणी? मी बघ, मला सापडलेली समुद्री चाच्याची तलवार घेतोय आणि माझं बेटांच्या दंतकथांचं पुस्तक। मला या भयानक जागेची आठवण करून देणारं काहीही नकोय डॅडी। खरं तर मी आत्ताही निघायला तयार आहे। डॅडी। काय? एमा, आता तू मोठी झाली आहेस, स्वतःच्या बुटांचे लेसेस बांधायला शिकलं पाहिजेस। मला गाठी बांधायला थोडासा प्रॉब्लेम होतो। बॅरोमीटर खूपच खाली पडलाय, हवा ही बदललेली दिसतीये, मोठ वादळ येणार नक्कीच। अरे बापरे, बहुतेक चक्रीवादळ असणार। पण आपल्याला गुरुवार पर्यंत बिग बॅनाटोईला पोहोचायलाच हवं, नाहीतर इंग्लंडला जाणारी आमची बोट चुकेल। हे तू बोललीयस आतापर्यंत 100 वेळा तरी। खूप धोकादायक आहे सर, मोठ्या लाटा, वर आणि खाली, वर आणि खाली। लिटल बॅनाटोई ते बिग बॅनाटोई या प्रवासाला 6 तास लागतात, आणि आपण पोहोचेपर्यंत जर हे चक्रीवादळ थडकलं तर आपण भलतीकडेच पोहोचू। माफ कर बेटा, पण काही काळ इथेच थांबणं शहाणपणाचं ठरेल। नाही, आकाश स्वच्छ आहे, आपण जर आता निघालो तर वादळ यायची आता आपण तिथे नक्की पोहोचू। मला माहिती आहे डॅडी। आधी आपल्याला इंधन भरावं लागेल, तुम्हाला पैसे मोजावे लागतील भरपूर। पैशांचा काहीच प्रश्न नाहीये,
अरे वा, मग हे आधीच का नाही सांगितलं? चला तर मग ताबडतोब निघूया. थँक यू डॅडी. वादळ थांबलंय. आता प्रश्न असा आहे की आपण नक्की आहोत कुठे? त्या फटक्यामुळे आपण वाटेवरून बरेच दूर फेकलो गेलो. ओ डॅडी, आता आपण कधीच इंग्लंडला जाऊ शकणार नाही. आपण काहीतरी मार्ग काढू बेटा. असा मोडका पाय घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. आपण इथेच बोटीवर राहू शकणार नाही. तुमच्यापैकी कोणाला तरी पोहून जावं लागेल. एक दोरखंड घ्या आणि तिथल्या एका नारळाच्या झाडाला बांधा. मग आपण सगळे पलीकडे जाऊ शकू. मला पोहता येत नाही. मी समुद्री कॅप्टन आहे. मी पण पोहू शकत नाही. खूप लांब आहे. पण मी तर तुला आपल्या त्या बेटावर ह्यापेक्षाही दुप्पट अंतर पोहताना पाहिलंय. शक्य असत तर मीच पोहून गेलो असतो बेटा. पण माझा हा पाय आणि तेही पोहू शकत नाहीत. तूच मदत करू शकतेस. शाबास, शहाणी माझी पोरती. आता कमरेचा दोरखंड सोड आणि नारळाच्या एका झाडाला घट्ट बांध. मला काठी बांधायला नाही आवडत.
ते किनाऱ्यावर आहेत. काही मिळालं का? कुछ बुजतोय कशाला मी? अच्छा, काही मिळालं का? छे, फक्त जुनी तलवार आणि हे काहीतरी महत्त्वाचं दिसतंय. बेटांच्या दंतकथा. हे काय? सोनेरी माकडाची दंतकथा. कोणाच्याही मालकीचा नसलेल्या एका बेटावर एका खोल गुहेत एका खऱ्या सोनेरी माकडाची मूर्ती आहे. कॅप्टन, गप्पा बस. त्या माकडाचे डोळे पाचूचे आहेत आणि दात मोत्यांचे. ते अतिशय मौल्यवान आहे. मौल्यवान. आता याचा अर्थ भरपूर पैसे. कॅप्टन. अरे काय कटकट आहे तुझी? काय हवंय तुला? ते बघा. आम्ही श्रीमंत झालो. आम्ही श्रीमंत झालो. अरे हो हो, आपण श्रीमंत झालो. आपण श्रीमंत झालो. आपण खरंच श्रीमंत झालो. इथे असं म्हटलंय की जर सोनेरी माकडाला छेडलं गेलं तर बेटावर भयानक घटना घडतील. आपल्याला काय करायचंय? परत चांगली भरती आली की आपण आपली बोट नेपच्यून पाण्यात ढकलू आणि इथून निघून जाऊ. जास्त विचार करू नकोस. मी होणार आहे. आपण होणार आहोत श्रीमंत. खूप श्रीमंत. डेरी गाढवा, शांत हो. त्यांना संशय येऊन चालणार नाही. कळलं? ओ बरोबर. सॉरी कॅप्टन. आपण थोडासा प्रयत्न करून शोधूया. हा अन्न. आम्हाला दोघांना वाटत की आम्ही जाऊन अन्न आणि पाणी शोधावं. खायला आणि प्यायला. शाबास पेरी. चल आता बाय. हे आलोच. हा, माझा त्या माणसांवर विश्वास नाहीये. एमा, तू एक काम कर. बोटीवर जाऊन माझ्या बॅगेतून ती समुद्री चाच्याची तलवार घेऊन ये. गरज लागली तर असावी बरोबर. ठीक आहे डॅडी. घाबरू नकोस. तू तर एक डॉल्फिन आहेस. डॉल्फिन्स कसे बोलू शकतात? हेच तर खरी गंमत आहे. मला वाटलं तुला पोहता येत नसेल, पण तू छान पोहतेस. थँक यू. माझं नाव बीनू. तू कोण आहेस?
माझं नाव एमा, पण मला परक्यांशी बोलण्याची परवानगी नाही, खास करून माशांशी. मी मासा नाही, तुझ्यासारखाच प्राणी आहे. तू माझ्यासारखा मुळीच नाहीयेस. एमा, मला तुझी मदत हवी आहे. पण मी तर एक मुलगी आहे, एका माशाची मदत कशी करू शकेन? सस्तन प्राणी एमा, मी सस्तन प्राणी आहे. ती दोन माणसं, ते खलाशी, ते संपूर्ण बेटाचा आणि त्यावरील सगळ्याचा नाश करणार आहेत. मला नाही तसं वाटत. ही गोष्ट तितकीच शक्य आहे जितका एक बोलणारा डॉल्फिन. अगं, त्यांना सोनेरी माकडाबद्दल माहितीये. सोनेरी माकड? मी समजावतो. म्हणजे जर कोणी त्या सोनेरी माकडाला गुहेतून बाहेर आणलं तर भयानक गोष्टी घडती. हो, मूर्तीला हलवलं तर 24 तासात संपूर्ण बेट नष्ट होईल. तू त्यांना थांबवायला हवं सेमा, नाहीतर बेटावरील प्रत्येक जीवाचा नाश होईल. इथून जायचंय. इथेच कुठेतरी गुहा असणार. बघा, मला दिसली. मलाही दिसली. तेच आहे त्या सोनेरी माकडाचं घर. चल जाऊया. मला पोहता येत नाही, पण मी प्रयत्न करायला तयार आहे. जर मूर्ती हाती लागणार असेल तर. मला नाही वाटत ते जमेल कॅप्टन. का? अरे, त्यात काही फार कठीण नसतं. हात हलवायचे आणि लाथा झाडायच्या. त्या उपद्रवी मुलीलाही ते जमत होत. कॅप्टन, मी त्या तळ्यात अजिबात पोहणार नाहीये. कॅप्टनशी असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली उद्धटा? हे पंड आहे. मी तुला लोखंडाच्या बेड्यांमध्ये अडकवून फोडून काढेन. बघा. अरे बापरे, नवी योजना. आपण तराफा बनवूया. किती वाईट जागा आहे ही. एकटा सोड मला. ठीक आहे, मी जाऊन परत घेते. आता एकच गोष्ट करू शकतो. कुठली? तू प्राण्यांकडे मदत मागायला हवीस. ती कशी? प्लीज, तुझा हात पुढे कर. माझ्या नंतर म्हण.
होऊ दे चमत्कार जादू माझ्या हातून घेतील मला सगळे प्राणी समजून होऊ दे चमत्कार जादू माझ्या हातून घेतील मला सगळे प्राणी समजून छान आणि एमा सावध रहा हा मंत्र मगरींसारख्या आदी काळातल्या प्राण्यांवर काम करणार नाही आणि कोण आणि डायनासोर्सवर डायनासोर्स मला नाही वाटत मला त्यांची चिंता करावी लागेल अरे वा तडा माझं नाव सॅमसन तुझं नाव काय हॅलो मी एमा प्लीज माझी मदत कर सॅमसन मला तळ्यापर्यंत जाऊन त्या वाईट माणसांना सोनेरी माकड चोरण्यापासून थांबवायचंय सोनेरी माकड चोरण्यापासून भयंकर गोष्ट माझी हॅट सॉरी मी गंमत करत होतो चट्टी वेळ घालवू नकोस आपल्याला सोनेरी माकडापर्यंत पोहोचायचंय सोनेरी माकड तू कोण आहेस मी सेलिंका आहे राणी बोलायला वेळ नाही तळ्यापर्यंत पोहोचायला हवं चल तर मग लवकर जाऊया पण आधी तुला नवे कपडे घेतले पाहिजेत हां शाबास चंटी हे थोडेसे लहान आहेत अतिशय सुंदर आहे चकास लवकर चला ती माणसं आधीच सोनेरी माकडाजवळ पोहोचली असतील ते फार उपाशी दिसत आहेत सोनेरी माकडाची गुहा ये लवकर तुम्हाला दिसलं का ते अजून तरी नाही ते काय आहे तुझी सावली आहे ती बघ बघा तिकडे सोनेरी माकड कदाचित हात नको लावायला
नकोलावायला वेडा आहेस की काय? पुस्तकाप्रमाणे जर त्या मूर्तीला हलवलं तर बेटावर भयंकर घटना घडतील ना? जर तू मला उचलू दिली नाहीस तर खरंच भयंकर काहीतरी होईल तुला. ठीक आहे कॅप्टन. फालतू पुस्तक. सांगितलं होतं तुम्हाला सोनेरी माकडाला हात लावू नका म्हणून. बघा किती संकटात टाकलं तुम्ही आपल्याला. बघा किती संकटात टाकलं आपल्याला कॅप्टन. असं म्हण, इथून बाहेर पडूया. थांबा, पण त्या सोनेरी माकडाचं काय? बेटावरचे प्राणी तुझ्या वडिलांचा शोध घेतील, पण ते सोनेरी माकड त्याच्या जागीच राहायला हवं, नाहीतर आपण सगळे मरू. पण हे कसं शक्य आहे बियानो? मी कसं परत मिळवू? लपा. प्लीज, मी ते सोनेरी माकड बघू का कॅप्टन? प्लीज. नाही. अहो द्या ना थोडस बघायला, एक झलक फक्त. नाही, हा माझा आदेश आहे. Ah!
पलीकडे काय करे मा? जास्त वेळ नाहीये. इथे चला.
सुंदर प्रयत्न आहे मा, सुंदर। आम्हाला तू वाचवलंस। खरं तर हे पाहायला माझे डॅडी हवे होते। अरे वा 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 वा, कोण आहे बघा तरी। अगदी एका छोट्याशा जंगलातल्या मुलीसारखा वेषही केलाय। डॅडी, नाही आम्ही पाहत होतो किती सुखरूप आहे ना। डॅडी, ओ डॅडी, तुम्ही जिवंत आहात। जिवंत आणि ठणठणीत माझी शूर बच्ची ती। Thank you.
गुड बाय माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला कधी विसरणार नाही. गुड बाय चांटी. गुड बाय सलिंका. आणि गुड बाय सॅमसन. तुम्हाला या खडकाळ भागातून कधीही वाट सापडणार नाही. बोट आपटून फुटेल. हो, कॅप्टनचं खरं आहे, आपण सगळे मारले जाऊ. अजिबात काळजी नको, माझ्याकडे मार्गदर्शक आहे. या दिशेने. डॅडी, डॅडी तिकडे बघा, जहाज. अरे च्या खरच की. थँक यू बियानो. माहिती आहे बियानो, तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस. गुड बाय. डॅडी, आपल्याला परत इंग्लंडला जायलाच हवं का? मला तसे आदेश आहेत बेटा, पण काय माहित कदाचित एखाद दिवशी आपण परत येऊ इथं. मी नक्की वाट बघेन. मग काय, मग आता तरी काही आठवणी आहेत की नाही तुझ्याकडे ह्या बेटावरल्या? हो आहेत ना डॅडी, सगळ्यात चांगल्या आठवणी. काही आठवणींना मी इथे ठेवलंय आणि काही खास आठवणींना माझ्या हृदयात.